31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धाबे आणि हॉटेलमधील सुरू असलेल्या बेकायदा दारू विक्रीविरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पथकानं धडक कारवाई सुरू केली आहे. काल रात्री धामणी रस्त्यावर असलेल्या 2 धाब्यांवर कारवाई करून 9,000 रुपये किमतीची दारू व इतर माल जप्त करण्यात आलाय. सत्यम व सैनिका गार्डन असे कारवाई करण्यात आलेल्या धाब्यांची नावं असून यामुळे धाबेकरांचे धाबे दणाणलेत. या प्रकरणी सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट 30 जागर.